रात्रीच्या संचारबंदीवर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मुळात नाईट कर्फ्यू लावून काय होणार हा त्यांचा सवाल आहे. रात्री लोक बाहेर नसतातच अशा प्रतिक्रिया नागरिक देत आहेत, तर दुसरीकडे सरकार लोकांच्या हितासाठीच निर्णय घेत असल्याचं म्हणत काही नागरिकांनी मात्र नाईट कर्फ्यूच्या संचारबंदीचं समर्थन केलं आहे. या संदर्भात मुंबईकरांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांनी. मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढती आहे. अगदी 5,000 टप्पासुद्धा मुंबईने गाठलेला आहे, त्यामुळे आता महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. आपण जर बघितलं तर मुंबईत अशा प्रकारची गर्दी रोजच होत असते अनेक ठिकाणी, मग ती भाजी मार्केट असो किंवा शिवाजी पार्क असो किंवा मॉर्निंग वॉक्स साठी आलेले लोक असो, बीचवरचे लोक असो, सगळीकडेच गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढती आहे, मग टेस्टिंग ठिकठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि आता महत्त्वाचा निर्णय म्हणजे उद्यापासून रविवारी रात्री पासून मुख्यमंत्र्यांनी नाईट कर्फ्यू घोषित केलेला आहे, रात्रीची संचारबंदी घोषित केलेली आहे. आणि आता हा हळूहळू खरं तर लॉकडाऊनकडे जाणारा टप्पा आहे का असंही म्हणायला हरकत नाही, कारण की हळूहळू जर लोक ऐकत नसतील तर असे निर्बंध मुख्यमंत्र्यांना प्रशासनाला घालावे लागणार आहेत. त्यामुळे आता हा पहिला टप्पा आहे नाईट कर्फ्यूचा, त्याबद्दल लोकांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. काका, कोरोना रुग्णसंख्या अजून वाढती आहे जास्त, तर तुम्हाला काय वाटतं नाईट कर्फ्यू आता घोषित झालेला आहे? नाईट कर्फ्यूबद्दल बोलायचं तर मला ही गोष्ट पटतच नाही. नाईट कर्फ्यू लावण्यात काय अर्थ आहे? जो खरा पब्लिक आहे तो तर दिवसा फिरत असतो, रात्री कोण फिरत असते? तुमच्या मजेसारखं रात्री तर आपण फिरतच नाही, मग नाईट कर्फ्यू कशाला लावायचा? उगाच काहीतरी करतोय, मग काहीतरी आपण करतोय हे दाखवण्यासाठी नाईट कर्फ्यू लावायचा, ह्याला काय अर्थ आहे? मला वाटतं जे शासन नियम करत आहे त्याचा काहीतरी म्हणजे लोकांचा आरोग्याविषयी काहीतरी उद्देश ठेवून ते लोक त्याच्याबद्दल निर्णय घेत आहेत, आणि त्यांच्या निर्णयात तसं काही प्रॉब्लेम आहे असं मला नाही वाटत आहे. नाईट कर्फ्यू म्हणजे असावा. नाईट कर्फ्यू हा पहिला टप्पा असेल, नंतर पुन्हा मग दिवसाचे लॉकडाऊन वगैरे लागू शकतात, काय वाटतं? बेसिकली माझा आता लॉकडाऊनला किंवा कुठच्याही प्रकारच्या कर्फ्यूलाच विरोध आहे. पहिली गोष्ट, नाऊ वी हॅव टू लिव्ह विथ दिस कोरोना कोविड जे काय ते. आता एक वर्ष आपण बघितलं हे, तुम्ही आता परत तुम्ही लॉकडाऊन करणार, परत काही कर्फ्यू करणार, परत काही महिन्याने सेम होणार आहे. आज तुम्ही बघा बसमध्ये पण लोक एवढी गर्दीत जातातच आहेत, त्यामुळे त्याला आता लोकांना तुम्ही आता जास्त वेळ घरात थांबू शकत नाही. आणि माझ्या मते हे लॉकडाऊन किंवा कर्फ्यूला काही विशेष अर्थ नाही आहे. हां, गर्दी खूप एका ठिकाणी, तर लग्न कार्य त्याला थोडी आटोपशीर करावीत, एवढं सगळं ठीक आहे. अनावश्यक गर्दी करू नका, एवढं फक्त बरोबर आहे. पण तुम्ही आता कर्फ्यू जेवढं तुम्ही लोकांना दाबायचा प्रयत्न कराल तेवढं लोक उफळून बाहेर येणार, त्यामुळे त्याला काय. मला कर्फ्यू, नाईट कर्फ्यू, डे कर्फ्यू, लॉकडाऊन, आता ह्याच्या पलीकडे लोक गेले आहेत. वी हॅव टू लिव्ह विथ दिस नाउ. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सुरम सर, ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे मुद्रांक शुल्कात 31 मार्चपर्यंत सवलत देण्यात आली आहे. स्थावर मालमत्तेसंबंधी खरेदी विक्री भाडेकराराच्या स्वरूपाच्या करारांसाठी दस्तऐवजांवर 31 मार्च 2021 सर्व संबंधितांनी सही केली तरच करारावरील मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. स्वाक्षरी झाल्यानंतर पुढे नोंदणीसाठी 4 महिन्यांसाठी सवलतीची मुभा मात्र कायम राहणार आहे, त्यामुळे नोंदणीसाठी गर्दी न करण्याचं आवाहन मुद्रांक शुल्क विभागानं जाहीर केलं. वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं. 5 वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या निषेधार्थ सोलापुरात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या टेंभुर्णे गावातून जाणारा सोलापूर पुणे महामार्गाचं काम हे तब्बल 5 वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यामुळे संतापलेल्या टेंभुर्णेवासियांनी चक्क राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकांच्या खुर्चीला फेटा बांधत शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी लवकरात लवकर काम पूर्ण करणार असल्याचं आश्वासन प्रकल्प संचालकांनी दिले. सह्याद्रीची उंची म्हणजे